नमस्कार, विनुश्री एरंडोली यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण कोरोना व्हायरस अर्थात COVID-19 बाबत पाहणार आहोत अतिशय महत्त्वाची माहिती. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलवरील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, विनुश्री एरंडोली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. आपल्याला आणखी काही काळ कोरोनासोबत जगावं लागण्याची दाट शक्यता आहे. कदाचित काही महिने वर्षही लागू शकतात, ही आता वस्तुस्थिती आहे. परंतु त्यामुळे घाबरून चिंताग्रस्त होण्याची आवश्यकता नाही. आपलं आयुष्य फुटकळ नाही, सत्याला सामोरे जाऊन धैर्याने जगायला शिकलं पाहिजे. कोरोनापासून बचावासाठी परस्परांमध्ये किमान 6 फुटाचे अंतर राखणे व नियमित हात धुणे सर्वात जास्त परिणामकारक आहे. ओल्या हातावर साबण घ्या. आपले तळवे एकमेकांवर घासा. उलट्या बाजूने घासा. बोटांच्या मधली जागा स्वच्छ धुवा. आपली अंगठे घासा. नके घासा. पाण्याने स्वच्छ हात धुवा. कोरड्या कपड्याने आपले हात पुसा. पेट्रोल पंप, ATM सेंटर, पार्सल बॉक्सेस इत्यादींच्या माध्यमातून कोरोना संसर्ग होत नाही. सार्वजनिक जागेत असलेल्या दरवाजांचे नॉब, काउंटरच्या काचा ह्यांना स्पर्श करणे टाळा. अन्नपदार्थातून कोरोनाचा संसर्ग होत नाही. कोणत्याही भाजीपाला फळामध्ये असलेला रोग माणसाला होत नाही. जसा हिवताप रुग्णांच्या नाकातोंडातून उडालेल्या थेंबातून पसरतो, तसाच रुग्ण संपर्कातून कोरोनाचा संसर्ग होतो. प्रत्येक सर्दी ताप खोकला म्हणजे कोरोना नसतो. डोकेदुखी, घसा खवखवणे, हुडहुडी भरणे, हगवण लागणे, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे ही कोरोनाची सामान्य लक्षणे आहेत. त्यामुळे आपण अत्यावश्यक ती काळजी घेणे जरुरीचे आहे. कोरोना विषाणू हा मोकळ्या हवेवर तरंगत फिरत नाही. कोरोनाबाधित रुग्णाच्या बोलण्यातून, थुंकी, शीक किंवा खोकल्यातून अगदी जवळ उभे असलेल्या निरोगी व्यक्तीच्या थेट तोंडावर थेंब उडाल्यास कोरोना होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. म्हणून बाधित व्यक्तीने नाक तोंड झाकले जाईल अशा तऱ्हेने मास्क किंवा कॉटनच्या जाड कापडाचा वापर करावा आणि आवश्यक ती काळजी घ्यावी. घराबाहेरची मोकळी हवा शुद्ध व निरोगी आहे. तुम्ही बागेतून किंवा जॉगिंग ट्रॅकमध्ये फेरफटका मारल्यास कोणताही धोका नाही. फक्त परस्परांमध्ये सुरक्षित अंतर राखून असणे आवश्यक आहे. कोरोना विषाणू संपवण्यासाठी कोणताही साधा साबण पुरेसा शक्तिशाली आहे. कोणत्याही विशेष बॅक्टेरियानाशक साबणाची गरज नाही. कोरोना हा व्हायरस आहे, बॅक्टेरिया नाही. सातत्याने निर्जंतुकीकरण केलेल्या वातावरणातच राहिल्याने रोगप्रतिकारक क्षमता मोठ्या प्रमाणात दुर्बल होऊ शकते. जरी आपण रोगप्रतिकारक क्षमता वाढणारे अन्नपदार्थ, फळे खात असाल, तरी मोकळ्या हवेत, मैदानात, बागेमध्ये जायला हवे. कोरोना विषाणू बचाव करण्यासाठी व्हिनेगार, ऊसाचा रस, आले, हळदीचा काढा किंवा कोणत्याही हर्बल औषधीचा उपयोग होत नाही. याने कदाचित रोगप्रतिकार शक्तीला मदत होऊ शकते, पण कोरोनावर खात्रीशीर इलाज म्हणून निरुपयोगी आहेत. दीर्घकाळासाठी मास्क घालून राहणे तुमच्या श्वासोच्छ्वास व शरीरातल्या ऑक्सिजन लेवलवर परिणाम करू शकते. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाताना, अनोळखी परक्या घराबाहेरच्या व्यक्तीशी बोलताना मास्क घालणे अपेक्षित आहे. हा व्हिडिओ आपण मनापासून पाहिलात, आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद.